हाय फ्रेंड, आपलं स्वागत आहे मॅथ्स गुरु बाय दयाल सर या व्हिडिओ सिरीजमध्ये. आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीचा विषय गणित भाग 1 मधील दोन चलांतील रेषीय समीकरणे. हाय फ्रेंड्स, आपलं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल मिशन अधिकारीमध्ये. आज आपण शिकणार आहोत मॅथ्स 1 या इयत्ता 10वीच्या विषयातील पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे दोन चलांतील रेषीय समीकरणे. तर सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेऊया दोन चलांतील रेषीय समीकरण म्हणजे काय. तर दोन चलांतील रेषीय समीकरण म्हणजे काय, तर ज्या समीकरणात दोन चले वापरली जातात, काय वापरली जातात, दोन चले वापरली जातात व प्रत्येक चलाची कोटी ही एक असते, प्रत्येक चलाची कोटी ही किती असते, एक असते, त्या समीकरणाला आपण दोन चलांतील रेषीय समीकरण असे म्हणतो. आता दोन चल म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपण नेहमी प्रॉब्लेम शिकत असताना किंवा सोडवत असताना दोन चल घेतो, त्याला शक्यतो एक्स आणि वाय देतो. आणि कोटी म्हणजे काय, तर कोटी म्हणजे त्याचा जो घातांक असतो किंवा त्याचा जो पॉवर असतो, हा पॉवर नेहमी किती असला पाहिजे, एक असायला पाहिजे. जर पॉवर एक असेल तर त्याची कोटी एक, आणि पॉवर जर दोन असेल तर त्याची कोटी किती, दोन. तर जर त्या चलाची कोटी एक असेल आणि त्या समीकरणात जर दोन चले वापरली गेली असतील तर त्या चलांना, तर त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे आपण म्हणतो. तर मग याचं सामान्य रूप काय, दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप काय, तर दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आहे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू 0. काय आहे सामान्य रूप, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू 0. इथे आता या ठिकाणी विचार करायचा, या ठिकाणी ए बी आणि सी काय आहे, तर एक्स आणि वाय काय आहे, आताच आपण पाहिलं एक्स आणि वाय काय आहे, चल. एक्स आणि काय वाय काय आहे, चल पदे आहे. तर ए बी आणि सी ह्या काय आहे, वास्तव संख्या आहे. ए बी सी म्हणजे कोणत्या, वास्तव संख्या किंवा रिअल नंबर्स म्हणतात, ज्या काउंटेबल नंबर्स आहेत. तर ए बी सी काय आहे, वास्तव संख्या, आणि एक्स वाय काय आहे, त्याच्यातील चल आहे. तर या ए बी सी वास्तव संख्या असताना देखील ए आणि बी हे एकाच वेळी शून्य नसतात, हे सुद्धा आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. ए आणि बी काय असतात, एकाच वेळी शून्य नसावे. ए आणि बी एकाच वेळी काय नसावे, शून्य नसावे. जर असं होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, दोन चलांतील रेषीय समीकरण हा त्याचं सामान्य रूप आहे. सामान्य रूप काय लक्षात ठेवा, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू 0. आता याचं एखादं उदाहरण पाहूया. जर आपण याचं एखादं उदाहरण पाहत असताना काय होईल, याच्या ठिकाणी कोणतीही एक वास्तव संख्या, जसं फॉर एक्झाम्पल मी 7 ठेवतोय, 7, त्यानंतर काय एक्स प्लस बी आहे, बीच्या ठिकाणी मी एखादी वास्तव संख्या ठेवतो, जसं 2, वाय प्लस सी एखादी वास्तव संख्या, जसं फॉर एक्झाम्पल मी 9 ठेवतो इज इक्वल्स टू 0. तर हा काय झालं, हे जो 7x प्लस 2y प्लस 9 इज इक्वल्स टू 0, हे सुद्धा काय झालं, दोन चलांतील रेषीय समीकरण झालं. पण मग याच्या ऐवजीच मी जर असं लिहिलं 7x² प्लस 2y प्लस 9 इज इक्वल्स टू 0, तर आपण याला दोन चलांतील रेषीय समीकरण म्हणू शकतो का, तर नाही. का, कारण या ठिकाणी चल दोन आहेत, एक्स आणि वाय दोन चल आहेत, बरोबर आहे. पण चलाची कोटी, याची कोटी किती आहे, याचा पॉवर किती आहे, दोन. आणि पॉवर जर दोन असेल, एक पेक्षा वेगळा असेल, जर कोटी एक असेल तर त्याला दोन चलांतील रेषीय समीकरण म्हणतो, पण जर पॉवर दोन असेल तर त्याला रेषीय समीकरण म्हणवत नाही. आपल्यासाठी एक प्रश्न दिला आहे, दोन चलांतील रेषीय समीकरण आहे की नाही ते ओळखा. आणि समीकरण दिलेलं आहे 4m प्लस 3m इज इक्वल्स टू 12. तर हा रेषीय समीकरण आहे की नाही हे आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. याचं उत्तर आपल्याला होय, हे रेषीय समीकरण आहे किंवा नाही, हे रेषीय समीकरण नाही, बस फक्त एका शब्दात लिहायचं. मग रेषीय समीकरण आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला दोन कंडिशन आवश्यक आहेत. पहिली कंडिशन कोणती आहे, की त्याच्यात दोन चल पदे असायला पाहिजे. हे दुसरी, चल पदांची कोटी किती असायला पाहिजे,
चलपदांची कोटी ही, चलपदांची कोटी ही एक असायला पाहिजे। आता विचार करा, हा जो इक्वेशन है, समीकरण है, कोणता 4m plus 3n is equals to 12। तर याच्यात कोणकोणते दोन चलपदे आहेत? यस, दोन चलपदे आहेत। कोणते? m आणि n। पहिली कंडीशन फुलफिल करतो, m आणि n दोन काय आहे? चलपदे आहेत। त्याच्यानंतर चलपदांची कोटी, आता या ठिकाणी पहा m चा पावर किती आहे? 1। m फॉलो करते, n चा, n ची कोटी किती आहे? n ची कोटी सुद्धा किती आहे? 1 आहे। म्हणजे या ठिकाणी दिलेले दोन चलांतील रेषीय समीकरणाची जी व्याख्या आहे की त्यात दोन चलपदे असले पाहिजेत आणि त्या चलपदांची कोटी किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे। तर दोन्ही कंडिशन्स काय करतात? फुलफिल करतात। दॅट्स व्हाय दिलेलं समीकरण हे दोन चलांतील रेषीय समीकरण आहे। मग काय लिहू उत्तर? याचं सामान्य रूप कसं लिहिता येईल आपल्याला? सामान्य रूप, सामान्य रूपचा फॉर्म्युला कोणता होता? ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू 0, बरोबर आहे। आता एक्स आणि वाय च्या ठिकाणी यांनी काय वापरलं? एम आणि एन। तर काय लिहिलं जाईल आपल्याला? सामान्य रूप 4m प्लस 3n। आता पहा या ठिकाणी सी आहे 12, या साईडला इज इक्वल्स टू च्या डाव्या बाजूला तर काय होईल? मायनस, मायनस 12 इज इक्वल्स टू 0, हा काय होईल? त्याचा सामान्य रूप। आता सामान्य रूप मध्ये मोडतोय त्याच्या, दॅट्स व्हाय। मग काय लिहू उत्तर? देयरफॉर होय दिलेले समीकरण हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे। या पद्धतीने आपल्याला ती दिलेली समीकरणे दोन चलांतील रेषीय समीकरणे आहेत की नाहीत याचा अभ्यास करावयाचा आहे। आता आपण दुसरा उदाहरण पाहूया। बघा, दुसऱ्या उदाहरणात आपल्याला समीकरण दिलेलं आहे, समीकरण आहे 3x² - 7y = 13। आपल्याला पहिली कंडिशन काय असायला पाहिजे? काय माहित असायला पाहिजे? चलपदे। तर पहा या इक्वेशन मध्ये चलपदे आहेत, यस, चलपदे कोणकोणती आहेत? एक्स आणि वाय। दुसरी माहित, दुसरी कंडिशन माहित असायला पाहिजे काय? चलपदांची कोटी। आता पहा या ठिकाणी पहा एक्स काय लिहिलं आहे? एक्स स्क्वेअर, दॅट्स व्हाय एक्स ची कोटी किती येत आहे? 2। वाय, वायचा पॉवर 1, वायची कोटी किती येत आहे? 1। व्याख्या काय सांगते? दोन चलांतील रेषीय समीकरणे म्हणजे अशा समीकरण की ज्याच्यात दोन चलपदे असावी आणि त्या चलपदांची कोटी ही किती असावी? 1 असावी। मात्र या समीकरणात या एक्स ची कोटी किती आहे? 2 आहे। 1 आहे का? नाही। म्हणजे हा जो समीकरण आहे हा व्याख्या काय करत नाही? फॉलो करत नाही। आणि दॅट्स व्हाय दिलेलं समीकरण हे दोन चलांतील रेषीय समीकरण नाही। मग उत्तर काय? देयरफॉर नाही दिलेले समीकरण दोन चलांतील रेषीय समीकरण नाही। तर या पद्धतीनं आपल्याला त्या समीकरणातील चलपदे आणि त्यांची कोटी काढून आपल्याला ते दोन चलांचे रेषीय समीकरण आहेत किंवा नाहीत हे ठरवता येत आहे। तिसरा प्रश्न आपल्याला दिला आहे 4x + 5y = 4, आणि आपल्याला याला काय दोन चलांचे रेषीय समीकरण आहे किंवा नाही ते ओळखायचं आहे। तर पहा या ठिकाणी एक्स आणि वाय हे काय दिलंय? डिनॉमिनेटर मध्ये दिलंय, हा फ्रॅक्शन मध्ये आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे। तर आपल्याला याच्या पहिल्यांदा सामान्य रूप मध्ये काय करावं लागेल? कन्वर्ट करावं लागेल। आता फ्रॅक्शनची ऍडिशन आहे, मग काय करतो आपण? तिरपा गुणाकार। मग कसं करू? 4y + 5x / xy = 4।
therefore क्या हुई 4y plus 5x is equals to 4xy बराबर आता ये तो चेकआउट करा दोन चला तीन समीकरण मध्ये दोन चला एक एक्स वाई तीसरी कॉन्स्टंट टर्म है का नहीं आणि कॉन्स्टंट टर्म नसल्या कारणाने आपण याला काय म्हणू शकत नाही दोन चलांतील रेषीय समीकरण म्हणू शकत नाही तर